यात्रेत गेल्यानंतर विविध खेळ आणि मनोरंजनाची साधने बघायला मिळतात, मात्र त्यामध्ये चित्त थरारक आणि जीवाशी खेळणारा खेळ म्हणजे मौतचा कुवा। हा खेळ पैसे देऊन बघण्यात जो आनंद आणि डोळ्याचे पारणे फेडणारा असतो तो म्हणजे मौतचा कुवा। यामध्ये जणू काही गाडी चालवणारा व्यक्ती आपल्या जीवाशी खेळत आहे असे प्रात्यक्षिके करून दाखवतो। हीच अनुभूती आपणास येते। या उलट पाचोरा येथील एसटी महामंडळाच्या बसेसच्या बाबतीत, अर्थात ही परिस्थिती उलटी आहे। यात प्रवाशांना पैसे देऊन आपला मौतचा कुवा बघायला मिळतो, तो म्हणजे पाचोरा जळगावच्या बसेस आलेला अनुभव। पाचोरा जळगाव बस MH 19 BL 2515 ही पाचोरा येथून निघाल्यानंतर धैनुच्य प्रतिनिधी अनिल नागने हे त्या बसमध्ये बसले होते आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आले की एकतर पाचोरा जळगाव रोड म्हणजे सध्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे जवळजवळ 1 ते 1.5 तास सहज लागतो आणि अशा परिस्थितीत समोरून येणारे वाहन कसे आहे हे सुद्धा कधी कधी दिसत नाही। अशा परिस्थितीत या रस्त्यावर धावणारी बस आणि तिचा जर ड्रायव्हरच्या समोरचा काच जर बघितला तो पूर्णपणे तडा गेलेला असता, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले सदरची बाब त्यांनी पाचोरा डेपो मॅनेजर वाणी साहेब यांना त्या क्षणाला निदर्शनात आणून दिली असता त्यांनी देखील त्याचे समर्थन किती वेगळ्या प्रकारे केले हे देखील आपण ऐकूया। आणि डेपो मॅनेजर एसटी महामंडळाचे वाहन चालक आणि कंडक्टर काय म्हणाले थेट आपणच ऐकूया त्यांच्या संभाषणाच्या क्लिपवरून। परंतु बघा कशा प्रकारची ही बस धावत आहे आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे। तुम्ही आता ही गाडी घेतली, तुम्ही मनाई केली नाही तुमच्या साहेबांना, ही गाडी मला घेण्या काय घात फुटलाय बा, लोकांचा जीव धोक्यात आहे सर। गाड्या नाही आहे काय राहू शकत ना, कारण की इथे तुमच्या समोर आहे ते याच्या बाकीचे लोक संपूर्ण लोक आहे ते इथे त्यांचा जीव धोक्यात आहे, तुम्ही कसं काय असं घेतली गाडी असा विषय आहे तो। तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना याबद्दल काय माहिती दिली नाही तुम्ही? आपलं नाव काय साहेब? नाव काय आपलं? यादव। मॅडम काच फुटला हे तुम्हाला काय पण नाही या गोष्टीची काहीच नाही का? ते काम ड्रायव्हरचं आहे का? बर, बरं बरं। आपलं नाव काय मॅडम? चव्हाण। धैनुस प्रतिनिधी अनिल नागने पाचोरा।